मुंडे भगिनी नाराज आहेत अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागली होती, मात्र मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका असं बोललं जाते. विरोधी पक्षनेते त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली. सामनातून भाजप नेतृत्वावरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा हा डाव असल्याचं सामना या अग्रलेखातून बोलण्यात आलंय. बंजारी समाजात फूट पाडण्यासाठी आणि त्यांना पंकजा मुंडे यांना धडा शिकवण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून घेण्यात आलंय. सामनामधून भाजप नेतृत्वावरती आता गंभीर आरोप करण्यात आलेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळेस अनेक नेत्यांना यामध्ये संधी देण्यात आली, अनेक नेत्यांची वर्णी लागली. यामध्ये प्रीतम मुंडे यांचं देखील नाव चर्चेला जात होतं, मात्र त्यांना स्थान मिळालं नाही, त्यांना कोणतंही मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होते.